मित्रांनो, सोयाबीनचं उत्पादन वाढवायचं असेल तर सर्वात महत्त्वाची दुसरी फवारणी आहे, कारण दुसरी फवारणी ही आपल्याला साधारण 5% फुलावस्थेमध्ये करायची आहे। आणि मित्रांनो, फुलावस्थेमध्ये आपल्या सोयाबीन पिकात अळ्यांचा देखील प्रादुर्भाव वाढलेला असतो, त्यामुळे आपण कोणतं कॉम्बिनेशन वापरावं, त्यासाठी काय डोस आहे, आज आपण सविस्तर माहिती घेणार आहे। मित्रांनो, आपण जर योग्य कॉम्बिनेशनचा वापर सोयाबीन दुसऱ्या फवारणीमध्ये केला तर जास्तीत जास्त फुलधारणा होत असते, फुलगळ देखील कमी होते आणि आपल्या उत्पादनामध्ये सुद्धा वाढ दिसून येते। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत बघा, आवडल्यास लाईक नक्की करा। बरेच शेतकरी व्हिडिओ बघतात, लाईक करत नाही, लाईक देखील करा। मित्रांनो, सर्वप्रथम ज्यावेळेस आपल्या सोयाबीन पिकामध्ये साधारण नेमकीच 5% फुलावस्था सुरू होते, त्यावेळेस आपल्याला दुसरी फवारणी करायची आहे। मित्रांनो, फुलावस्था सुरू झाली की अळ्यांचा देखील प्रादुर्भाव वाढतो, त्यामुळे चांगल्या अळीनाशकाचा वापर करायचा, शक्यतो गॅस पॉइजनचा वापर करू नका। मग मित्रांनो, मार्केटमध्ये सोलोमोन आहे, ॲम्प्लिगो आहे किंवा इमॅमेक्टिन आहे, या तीन अळीनाशकापैकी तुम्ही कोणतंही एक अळीनाशक सोयाबीन फुलावस्थेमध्ये घेऊ शकता। मित्रांनो, त्यानंतर आहे महत्त्वाचं टॉनिक। मित्रांनो, फुलांची संख्या वाढवण्यासाठी ज्यावेळेस नेमकीच कळी अवस्था सुरू असते किंवा नेमकीच 5% फुलावस्था सुरू असते, त्यावेळेस आपल्याला गोदरेज कंपनीचं डबल हे टॉनिक घ्यायचं आहे। मित्रांनो, डबल हे जे टॉनिक आहे यामध्ये हार्मोन आहे, हे हार्मोन जास्तीत जास्त फुलधारणा तयार करण्यासाठी मदत करत असतात। ज्यावेळेस 5% फुलावस्था आहे त्याच वेळेस आपल्याला याचा वापर करायचा आहे।